नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आज मी तुम्हाला आपल्या भारताविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपल्या भारतात देश हिंदुस्तान, भारत, इंडिया असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा तीन रंगामध्ये असतो. केशरी, पांढरा व हिरवा या तीन रंगाचे आडवे पट्टे पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर मध्यभागी 24 आरे असलेले अशोकचक्र हे चक्र गतीचे प्रतीक आहे. लांबी रुंदीचे प्रमाण 3:2 असे आहे. आपल्या भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आहे. राज्यपद्धती आपल्या भारतात संघराज्यपद्धत म्हणून वापरली जाते. भौगोलिक क्षेत्र आपल्या भारताचे 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. आपल्या भारताचं राष्ट्रगीत आहे जन गण मन. आपल्या भारताचं राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. आपल्या भारताचं झंडा गीत आहे विजयी विश्व तिरंगा प्यारा. आपल्या भारताची राजमुद्रा सारनाथ स्तंभावरील 4 सिंह असलेली मुद्रा म्हणजे त्याचं चित्र आहे. ध्येय वाक्य सत्यमेव जयते असं आहे. राष्ट्रीय पंचाक्षर संवत्सर. आपल्या भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी आहे. स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो ती तारीख 15 ऑगस्ट. प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो ती 26 जानेवारी. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे आणि राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे, बंगाली वाघ. 1972 पर्यंत सिंह होता. राष्ट्रीय फूल कमळ. राष्ट्रीय फळ आंबा. आणि राष्ट्रीय खेळ हॉकी. राष्ट्रहित अहिंसा. आणि राष्ट्र लिपी आपली देवनागरी आहे. अशा प्रकारे आपल्या भारताचा इतिहास आहे. धन्यवाद.